गेल्या 2 वर्षापासून प्रवासाचा मार्ग बंद करण्यात आलेल्या सावित्री पुलाचा अखेर 27 जून रोजी लोकार्पण सोहळा हा रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला, परंतु या पुलावर लावण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्याच्या पाठीवर चक्क कोकणचे भाग्यविधाते आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी बॅरिस्टर अंतुले यांचे नावच नसल्याने अंतुले समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। मरहूम बॅरिस्टर अंतुले साहेब एक केंद्रीय मंत्री असताना व मुख्यमंत्री या कालावधीत असताना हे जे 1973 साली जे ब्रिज झालेलं आहे तर त्या ब्रिजसाठी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी चांगले संघर्ष केले होते हे ब्रिज व्हावं म्हणून, आणि त्यांच्या संघर्षाच्या खाली त्यांच्या नेतृत्वाच्या खाली त्यावेळी हा ब्रिज झालेला आहे। आणि इथले स्थानिक लोक होडीने पलीकडे जायचे, मग ते गाड्याने तिकडे मुंबईला जायचे, ते त्यांची अवस्था पाहून बॅरिस्टर साहेबांनी जे हे आमच्या कोकणवासियांसाठी जे ब्रिज बांधलेलं होतं तर ते ब्रिज बांधल्याच्या नंतर त्यांच्यावरती खोटेखोरे आरोप पण झाले होते की अशा संकटाचा त्यांनी सामना करून सुद्धा त्या बॅरिस्टर अंतुले साहेबांनी हे रत्नागिरी रायगडचं हे ब्रिज या कोकणवासियांना देऊन सुद्धा आणि त्या ब्रिजच्या बोर्डवर जे बॅरिस्टर साहेबांचं जे नाव आहे हे खरोखर त्यांनी ते कामगिरी केले म्हणून ते त्यांचं नाव आहे, तर ते त्यांचं नाव वगळता कामा नाही। आणि त्या ठिकाणी कोणत्याही कुठल्याही नेत्याचं किंवा कुठल्याही पक्षाचं तिथं नाव राहता कामा नाही। अंतुले समर्थकच नाही, संपूर्ण कोकणवासी यांचे खरे भाग्यविधाते, जरी आज कुणी कुणाला भाग्यविधाते म्हटले तरी खरे कोकणचे भाग्यविधाते बॅरिस्टर अंतुले साहेबच, त्याला कधीही ती खुललं जाणार नाही। खरं त्यांचा जे दृष्टिकोन आणि सगळ्यांचा विचार केला तर बॅरिस्टर अंतुले हे कोकणचे भाग्यविधाते होऊ शकतात, याच्या पलीकडे आम्ही बाकीच्यांना कोणाला तसं भाग्यविधाते म्हणून आम्हाला ते पचणारच नाही। हा वाद फक्त अंतुले समर्थकांचा नाही, प्रत्येक कोकणवासियांच्या मनामध्ये हृदयामध्ये फक्त बॅरिस्टर अंतुले आहेत। आणि ते नाव खोडण्याचा कुणी जर प्रयत्न केला असेल किंवा करत होते ते कदाचित याच्या पुढेही आम्ही सांगतो अंतुले समर्थकच नाही, संपूर्ण कोकणवासी मापळा आंबेत किंवा या परिसरातली जनता हे कधीही खपवून घेणार नाही। बॅरिस्टर अंतुलेचं नाव याच्या आधी होतं, याच्यानंतरही ते राहणार आहे। आम्ही याच्या पुढे जाऊन सांगतो आमच्या ग्रामपंचायत मापळ किंवा आंबेत यांच्या दोन्ही ग्रामपंचायतीचे ठराव येतील आणि कदाचित आमची पुढची मागणी बॅरिस्टर अंतुले हेच नाव ह्या पुलाला द्यावं अशी मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडे आम्ही ते करणार आहोत आणि बॅरिस्टर अंतुले नाव हेच राहणार आहे। या पुलाचं जो लोकार्पण सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला तर निश्चितपणे अलमरहूम बॅरिस्टर अंतुले साहेबांचं नाव कुठेतरी डावलण्यात आलं। ज्या व्यक्तींनी या सावित्री नदीच्या टोकापासून अगदी केंद्रापर्यंत मंत्रिपदं भोगली, ह्या राज्याचे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुरुवात जी विकास कामांची जी केली होती ती ह्या नदीच्या पुलापासूनच केली होती। तर पैगंबरवासी अलमरहूम बॅरिस्टर अंतुले साहेबांचं नाव या पुलाला द्यावं हे आम्ही अगदी म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्नशील राहू आणि आमच्या ग्रामपंचायतीने स्ट्रिक्टलीपणे अगदी एक ठराव घेतलेला आहे की ह्या ब्रिजला ह्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराला बॅरिस्टर अलमरहूम बॅरिस्टर ए आर अंतुले साहेबांचंच नाव राहिलं पाहिजे। इतर कोणीही कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही जाती धर्माचा असो आम्ही स्थानिक लोक इथं खपून घेणार नाही आणि जो जो या बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या नावाला विरोध करेल रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही ह्या पुलाचं नाव जीवित ठेवण्यासाठी आणि बॅरिस्टर अंतुले साहेबांचं नाव जीवित ठेवण्यासाठी आमच्या प्राणाची आहुती जरी जर दिली
तरीही आम्ही त्यांचं कर्ज फेरू शकत नाही, हे अशी तुमच्या समोर मी ग्वाही देतो।